नमस्कार. राशी संवाद मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करते. मी ज्योतिष वास्तुतज्ञ विद्या पावगे. आपल्या सोबत आहेत ज्योतिष पंडित श्री व्यंकटेश शास्त्री गुरुजी. नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आम्हाला माहिती आहे की तुम्ही रोज याच वेळी याच ठिकाणी आम्हाला भेटीसाठी उत्सुक असता आणि तुमची टिपण वही सोबत घेतलेली असते. आज एक प्रश्न घेणार आहोत एका मुलाचा. काळजीचा प्रश्न आहे थोडासा. वाईट वाटलं पण ग्रहांकित ज्या गोष्टी घडणार आहेत त्या घडणारच आहेत. आणि त्याचं सोल्युशन काय करता येईल हे आपण बघून आणि त्याचं सोल्युशन काय करता येऊ शकतं याचा आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करत असतो. हा एका मुलाचा प्रश्न आहे. 27/8/1985 अशी त्याची जन्मतारीख आहे. त्याची जन्मवेळ त्यांनी पाठवलेली नाही आहे आणि त्याचं नावही त्याने मेन्शन केलेलं नाही आहे. त्यांनी असं सांगितलं आहे की 2009 मी लव्ह मॅरेज केलं होतं. माझी बायको ब्राह्मण समाजाची होती आणि मी दुसऱ्या जातीचा आहे. तिच्या आईने विवाहाला सपोर्ट केला. तिच्या वडिलांना हे लग्न कधीच मान्य नव्हतं. आमचं लग्न त्यांनी खूप प्रयत्नांनी आमचा संसार मोडला आणि शेवटी माझी पत्नी तिच्या आईवडिलांकडे निघून गेली. आता 3 वर्ष झाली ती तिच्या आईवडिलांकडे राहते. माझ्याशी बोलत नाही, भेटत नाही. ती मुंबईला आणि मी पुण्यात राहतो. सुरुवातीला मी मुंबईतच राहायचो. माझी खूप इच्छा आहे तिला भेटण्याची. तिने लग्न केलेलं नाही, मीही लग्न केलेलं नाही. आमचा 5 वर्षाचा संसार मोडीत निघालाय. मी तिच्याशिवाय जगू शकत नाही. मला थोडंसं मार्गदर्शन करा, ती माझ्या आयुष्यात पुन्हा येईल का. असे काळजीचे असंख्य प्रश्न येत असतात. त्याचं निराकरण किंवा त्याचं उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आता आपल्याकडे फक्त जन्मतारीख आहे, बाकी कुठलेच डिटेल आपल्याला या मुलाची माहिती नाही आहेत. तो जर हा कार्यक्रम पाहत असेल तर त्याला उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. आणि टाईम कुंडली आणि टॅरो कार्ड्स याच्या माध्यमातून हे उत्तर आलेलं आहे. आणि उत्तर अर्थातच हे आलेलं आहे, 3 ऑफ सोर्ड्स असं हे कार्ड आहे. एक लक्षात घ्या, एखादा प्रश्न जेव्हा तुम्ही खूप मनापासून विचारता, खूप अंतःकरणापासून विचारता, तेव्हा त्याची उत्तरंसुद्धा तेवढीच सिरियस किंवा तेवढीच खरी येतात. 78 कार्ड्स असलेल्या डेकमधून मी 3 कार्ड्स काढले आणि हे कार्ड आलं आहे. हे कार्ड 3 ऑफ सोर्ड्स आलेलं आहे. याचा अर्थ माफ कर पण ती पुन्हा येण्याची शक्यता फार कमी आहे. काही गोष्टींना आपण काहीच करू शकत नाही. हे जे कार्ड आलेलं आहे द मून, हे सुद्धा नकारात्मक कार्ड आलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय तर काळजीचंच थोडंसं लक्षण दिसतंय. पण मी सांगेन की तू स्वतःला समजवावंस, तू जे काही आहे ते मान्य करावंस आणि आयुष्याची पुन्हा सुरुवात करावीस. तुझ्यासारखी असंख्य मुलं असतात लक्षात घे. आणि पत्रिका न पाहता किंवा घरातल्यांच्या मर्जीविरुद्ध विवाह करता पळून जाता आणि काही काळानंतर ह्या अशा घटना घडतात की दोघांपैकी एकाला सेपरेट व्हावं लागतं. तुम्हाला वाटलं नाही वाटलं तरी अशा काही घटना घडतात. का घडतात? तर म्हणूनच खूप जुन्या काळापासून आपल्याकडे मॅचमेकिंग गुणमिलन पाहण्याची पद्धत आहे. त्याला शास्त्रार्थ आहे. ज्या नक्षत्रांवरती तुम्ही जन्माला आलेला असता ते नक्षत्र तुमच्या स्वभावाचे विशेष गुण दाखवतं. तुमच्या शरीराची आंतरिक रचना म्हणजे थोडक्यात काय तर तुम्हाला कुठल्या गोष्टीची ॲलर्जी आहे, तुम्हाला काय चालेल काय चालणार नाही, तुमची शरीर प्रकृती ही कशी आहे, ही त्या जो दुसरा तुमचा जोडीदार आहे त्याची शरीर प्रकृती कशी आहे. म्हणजे थोडक्यात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही म्हणता की नाडी दोष आला, दोघांची नाड एक आली म्हणून आम्ही लग्न केलं नाही. तर हे जे नाड एक येणं असतं किंवा इतर काही दोष असतात पत्रिकेतले की पत्रिका जुळत नाही असं आम्ही जाणतो, तशा पद्धतीची ही पत्रिका असण्याची शक्यता खूप जास्त आहे. म्हणजे तू तुझी जन्मतारीख पाठवलीस, तुझे नाव आणि जन्मवेळ पाठवलेला नाही आहेस हा व्हॉट्सअप मेसेज होता आम्हाला आणि तिची पत्रिकाही आपल्याकडे नाही आहे. आणि जे काही कार्ड्स आलेत हे तर नकारात्मकच दाखवतात. म्हणजे तू वाट बघणं सोडून दे आता, कारण जरी 5 वर्ष संसार केलास तरी आता 3 वर्ष उलटून गेली आहेत आणि ती पुन्हा आलेली नाही आहे. म्हणजे मला आणि गुरुजींना वाईट वाटलं तरी आम्ही काहीच नाही करू शकत की तिने परत यावं, कारण जे विधिलिखित काही गोष्टी असतात आयुष्यात, जे मोठे खड्डे असतात ज्योतिषी ते खड्डे दाखवायचा प्रयत्न करतो, ते खड्डे पूर्ण बुजत नाहीत हे लक्षात घ्या.
फक्त तुम्ही सावध होता की पुढे काहीतरी मोठं संकट आहे आणि आता आपल्याला सावधपणे पुढची वाटचाल केली पाहिजे. म्हणून मी आणि गुरुजी किंवा आमच्यासारखे जे ज्योतिषी आहेत ते तुमच्या आयुष्यात तुम्हाला मार्गदर्शन करतात. तेव्हा ज्याने कुणी हा प्रश्न विचारला आहे त्याला मी विनंती करते, बाबा रे जे झालं सोडून दे आणि आयुष्यात पुन्हा अशा ताकदीने उभा राहा की ती जिथं कुठं असेल तिथे तिला कळेल की तू पुन्हा स्ट्रॉंगली उभा राहिलास आणि तू पुन्हा तुझ्या आयुष्याची गाडी सुरू केली. गुरुजी काहीतरी मार्गदर्शन करतो. नक्कीच ते मी सांगेन ह्यांना. मार्गदर्शन म्हणजे आता मार्गदर्शन करण्यासारखं तर काहीच नाही आहे, कारण की सगळंच थांबलेलंच आहे आणि होऊन सुद्धा 5 वर्ष झालेली आहे. आणि पहिली गोष्ट जसं तुम्ही सांगितलं की ह्यांनी लव मॅरेज केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये घरच्यांचा नकार होता, आईवडिलांचा नकार होता. काय होतं की लग्न करणं, प्रेम करणं इथपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा लग्नाच्या बंधनात येणं तेव्हा सर्वांची संमती, सर्वांचं मत, सुख आणि सर्वांचा आशीर्वाद राहणं हे महत्त्वाचं आहे. जेव्हा वैदिक पद्धतीने लग्न होतं तेव्हा आई वडील नाते बंधू सगळे असतात आपल्यासोबत आणि त्यांचा आशीर्वाद, त्यांचे ब्लेसिंग्स म्हणून एक अक्षताच्या रूपामध्ये आपल्या डोक्यावर पडते. पण ह्या व्यक्तीने त्यावेळेसुद्धा लग्न आपल्या मर्जीने केलं, म्हणजे आई वडिलांना न घेता केलेलं, म्हणजे कुठेतरी आई वडिलांना हर्ट करणं, त्यांचं मान खाली घालणं, त्यांची मनाची इच्छा एकदम त्यांना निराश करणं. आणि ह्यांनी जेव्हा लग्न करून गेले असतील तेव्हा कित्येक दिवस आई वडील हताश झाले असतील, तेव्हा त्यांना कित्येक दिवस दुःख झालं असेल. तर लग्न जेव्हा करता तेव्हा एकतर पत्रिका तर मिळायला पाहिजेच, त्याचसोबत आपल्यांसून लहाना मोठ्यांचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला तेवढाच गरजेचा आहे. म्हणून सर्वांना घेऊनच लग्न केलं तरच त्या लग्नाला तेवढी शोभासुद्धा होते आणि ते लग्न संसार पण चांगला सुखाचा होतो. पण आता ज्या गोष्टी झालेल्या आहेत, पहिली गोष्ट जर का खरोखरच तुम्ही तिच्याशी प्रेम करत असाल तर आधी त्या चुका करायला नाही पाहिजे होत्या ज्या चुका झालेल्या आहेत. पण जर का आताचे जे कार्ड्स आहेत आणि जे प्रश्न कुंडली आहेत एकदम नाहीच्या बरोबर आहे, पण तरीसुद्धा जर का तुम्ही स्वतःला एक चान्स मागत असाल तर पहिली गोष्ट आपल्या आईवडिलांना मागवा. आपल्या आईवडिलांकडे जा, माझा संसार इथे थांबलेला आहे, त्याला तुम्ही ॲक्सेप्ट करा. माझ्याकडून काही चुकी झालेली असेल तर ती ॲक्सेप्ट करा आणि मग त्या मुलीकडे जा. म्हणजे तुम्हाला दोन्ही बाजू तुम्हाला तराजूच्या हिशोबाने सांभाळून घ्यायच्या. म्हणून एकदा आधी आई वडिलांना तुम्ही जे हताश केलंय ते आई वडिलांकडे जाऊन माफी मागून त्यांना सिलेंडर व्हा, मग नंतर त्यांची राय घेऊन पुढे त्या मुलीच्या बद्दल विचार करा. होऊ शकतं तिचं पण जे करिअर थांबलेलं आहे ती पण लग्न नाही झालेलं आहे, तर हो कुठेतरी काहीतरी मार्गसुद्धा निघू शकतो. पण आधी जे चुकी झालेली आहेत, जे खड्डे तुम्ही केलेले आहेत ते मिटवणं गरजेचं आहे. म्हणून पुन्हा आधी आपल्या कुटुंबाच्या व्यक्तींशी सिलेंडर होणं ह्यांच्यासाठी गरजेचं आहे, मगच काहीतरी मार्ग ह्याच्यातून निघू शकतो. असे असंख्य प्रश्न येत आहेत, सर्व प्रश्नांचं स्वागत आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी घेत एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता जो काही प्रश्न आपण विचारला तर त्या व्यक्तीलाही प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल आणि काय केलं पाहिजे हेही समजलं पाहिजे. आता आपल्याला पुढचा जो मेसेज आहे तो डॉक्टर गायत्री यांचा आहे. जन्मतारीख आहे 30/5/1977. जन्मवेळ आहे 20:20 म्हणजे रात्री 8:20 वेळ आहे. जन्मठिकाण मुंबई आहे. त्यांचा प्रश्न असा आहे की कुटुंबात क्लेश होत आहेत, सोबत वास्तूचा व्हिडिओ पाठवलेला आहे, करिअरकडे दुर्लक्ष होत आहे तर गाईड करावे असा प्रश्न आहे. ते गायत्री त्यांची पत्रिका समोर आहे. तुळा राशी धनु लग्न आणि चतुर्थामध्ये केतू बसलेला, पंचमस्थानामध्ये मेषेचा मंगळ आणि शुक्र बुध, रोगस्थानामध्ये वृषभेचा सूर्यगुरु, अष्टमात कर्केचा शनी, कर्मस्थानामध्ये कन्याचा राहू, लाभात चंद्र, अशा पद्धतीची ही पत्रिका आहे. स्वाती नक्षत्र तृतीय चरण. ह्यांचा जो प्रश्न आहे, करिअरकडे जे दुर्लक्ष होतंय, मेषेचा मंगळ
हा जो बसलेला आहे जो पंचम स्थानामध्ये स्ट्रॉंग बसलेला आहे उच्चता बसलेला आहे त्याची चतुर्थ दृष्टी शनिवर बसते. थोडंसं आरोग्याला सांभाळणं ह्यांचं गरजेचं आहे. आरोग्याच्या छोट्या मोठ्या तक्रारी ह्यांचं राहू शकतात. त्याच्यामुळे होऊ शकतं की करिअरकडे लक्ष नाही लागणं हा सुद्धा योग येऊ शकतो. त्याचसोबत जो राहू आणि केतू मातृपितृस्थानामध्ये जे बसलेले आहेत त्याच्या कारणाने होऊ शकतो मातृपितृला पण आजार दर्शविण्याचे तेही योग असू शकतात. आणि माता पिताचं जितका एक सपोर्ट ह्यांना पाहिजे, एक माता पिता असो या आपले रिलेटिव्ज असो, ह्यांचा जितका त्यांना सपोर्ट राहिला पाहिजे तसा सपोर्ट नाही आहे. पण मंगळ ह्यांचा स्ट्रॉंग आहे तर मी ह्यांना एकच सांगेन की दुसऱ्यांकडून अपेक्षा न ठेवता स्वतःच्या कष्टावर जर का तुम्ही काहीतरी करायचं विचार केलात तर मंगळ नक्कीच तुम्हाला इतिहास घडवू शकतो. आणि मंगळाच्या समोर जो तुळा राशीचा चंद्र बसलेला आहे इथे चंद्र आणि मंगळ हा एकमेकांवर दृष्टी आहे आणि लक्ष्मी योगही त्याचा दिसून येतो. तर होऊ शकतं की आतापर्यंत तुम्ही स्ट्रगल करत आलेला आहात तर अजून तरी सुद्धा एक 1.5 वर्ष तरी तुमच्या जीवनामध्ये स्ट्रगल दिसून येतोय. पण 1.5 वर्षाचा नंतरचा जो काळ आहे हा भरपूर चांगला योग आहे. प्लस जो काही घरामध्ये कुटुंबात जो वाद होतोय अष्टमातला शनी कर्केचा बसलेला आहे. कर्केचा शनीची दृष्टी जो आहे ही कुटुंब कलह म्हणजे कुटुंब स्थानावर पडतो आणि शनीची नीचेचा शनीची दृष्टी आहे त्याच्यामुळे कौटुंबिक सुख नाही, कुटुंब कलह, वाद विवाद, क्लेश. तर मी ह्यांना गायत्री त्यांना एवढंच सांगेन की एवढ्या ह्या गोष्टीमध्ये तुम्ही अडकून राहू नका. म्हणजे घरामध्ये क्लेश करणं या कुठल्या मित्र सर्कल वगैरे जे पण काही बाहेरचे पण लोक असतील त्यांच्याबरोबर पण वादविवाद निर्माण होऊन राहणं आणि तुमची एक छाप त्यांच्यावर वेगळ्या पद्धतीची पडणं, चुकीची पडणं, म्हणजे कुठल्याही गोष्टीला अंडरस्टँडिंग नाही करत या काही नाही करत असा योग होऊ शकतो. कारण की मेषेचा मंगळ थोडासा तापट स्वभावाचा पण असतो आणि जिद्दीसुद्धा असतात पण ती जिद्द करिअरला लावण्यासाठी करा. ह्यांची एनर्जी कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी चालली आहे. तर ह्यांनी जे आहे की मेषेचा मंगळ ह्याची जी एनर्जी जी वेस्ट होते आहे आणि शनी जो नीचेचा बसलेला आहे तो कुटुंबस्थानावर जो दृष्टी टाकतोय तर ह्यांचा मंगळ स्ट्रॉंग व्हावा आणि शनीचा दोष कमी व्हावा त्याच्यासाठी मध आणि दूध, गाईचं कच्चं दूध हे पिंपळाच्या झाडाखाली मध आणि दुधाचं मिश्रण मंगळवार आणि शनिवार ह्या दोन्ही दिवसाने जर का पिंपळाच्या झाडाखाली ह्यांनी जर का सोडू दे तर ह्यांचा मंगळ जो आहे तो पॉझिटिव्ह एनर्जी द्यायला चालू करेल. त्याच्याबरोबर बुध आणि शुक्र पण जो बसलेला आहे त्याचे पण फलित चांगले भेटतील आणि शनीचा म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली सोडल्यामुळे शनीचे दोष कमी होतील. म्हणून जो कर्केचा शनी जो कुटुंबस्थानावर जो दृष्टी टाकतोय तर त्याच्यामुळे कुटुंब कलह सुद्धा तो कमी होऊन जाईल आणि व्यवस्थित पुढचा करिअरकडे हे फोकस करेल. तुम्ही एक व्हिडिओ पाठवलाय घराचा, या घरामध्ये तुमचं जे बेडरूम आहे ते तुम्ही मेन्शन केलेलं आहे आणि 4 पैकी 3 भिंती ह्या लाल किंवा गुलाबी रंगाने रंगवलेल्या आहेत आणि ते रंग डार्क आहेत. एक तर मेषेचा मंगळ आहे पंचमातला, एकंदर जी पत्रिका आहे त्याच्यामुळे चिडणं, त्रास होणं, डोकेदुखी होणं आणि त्याच्यात जे भिंतीचे रंग आहेत ते इतके डार्क असणं याचा कुठेतरी निगेटिव्ह इम्पॅक्ट शरीरावरती होऊ शकतो. शिवाय जी वास्तूची व्हिडिओज तुम्ही पाठवले त्याच्यामध्ये दक्षिण बाजू पूर्ण ओपन आहे आणि उत्तरेला पूर्ण भिंत आहे. तसं पाहायला गेलं तर मॅक्झिमम जो उजेड आहे घरातला तो सगळा दक्षिण दिशेकडूनच येतो आहे. तुमची जी मनाची सिच्युएशन असते ती आजार निर्माण करते. एक तर तुम्ही इतक्या लगेच चिडता आणि लगेच हायपर होता त्याचा इम्पॅक्ट तुमच्या हेल्थवरती होतोय होईल. कारण का तर दक्षिण दिशा ही ओपन आहे आणि पत्रिकेचं जे काही स्टेटस आहे, जे काही मंगळाची पोझिशन आहे ते एकंदर पाहता दक्षिण दिशेला सुद्धा जर डार्क रंगाचे पडदे लावले म्हणजे निळसर, चॉकलेटी या रंगांचे पडदे शुभ फलदायी ठरतील. भिंतीचा लाल रंग मात्र ॲज अर्ली ॲज पॉसिबल चेंज करून घ्या, कारण तो चेंज करावाच लागणार आहे. बरेच जण तुमच्यापैकी येतात समोर आणि विचारतात रंगाचं काय तेवढं काय होतं आहे, आत्ताच लावला होता आता कसा काढायचा, तर वर्ष जाऊ द्या नंतर काढतो. लक्षात घ्या, कपाळावरती जो महिला लालगंध लावतात त्या लालगंधामागे सुद्धा खूप मोठं सायन्स आहे. जर एवढ्याशा टिकलीचा जर एवढा हेल्थवरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होत असेल तर तो रंग जो आहे तो छोटा जरी छोटा असला तरी काहीतरी रिझल्ट आणतो आयुष्यात. त्या भिंतीचे रंग तर पूर्ण भिंत जर या पद्धतीने लाल रंगवली तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट इथे होताना दिसतोय.
सर्वच पत्रिकांना तो लाल रंग सूट होत नाही असं नाही, पण काही ज्या पत्रिका आहेत अशा, तर त्यांना हा जो लाल रंग आहे तो निगेटिव्ह इम्पॅक्टमध्ये घेऊन जातो. तेव्हा आम्ही तुम्हाला सर्वांना सांगतो की विले पार्ले, नवी मुंबई आणि पुणे या तीन ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष तुम्हाला भेटतो आहे. तेव्हा येताना वास्तूचा एक व्हिडिओ बनवून आणा, एक मॅप करून आणा आणि तुम्ही प्रत्यक्ष भेटायला या, जेणेकरून सविस्तर आपल्याला पत्रिका पाहता येते, वास्तूची रचना आपल्याला कळते आणि आपल्याला कळतं की या व्यक्तींनी कुठल्या अनुषंगाने जायला पाहिजे, कुठली गोष्ट आहे घरात जी नको आहे हे आपल्याला कळतं. आणि म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो की येताना व्हिडिओ घेऊन या, प्रत्यक्ष भेटा, तर ते जास्त लाभदायी ठरेल. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत, तत्पूर्वी घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता वळूयात आपण पुढच्या प्रश्नाकडे. आपल्याला विजयजींचा प्रश्न आहे. जन्मतारीख आहे 17/11/1986, जन्मवेळ आहे 10:25 रात्री आणि जन्मठिकाण आहे मुंबई. प्रश्न असा आहे की नोकरीत स्थिरता येत नाही, व्यवसायाचे योग आहेत का, आणि वास्तूचं त्यांनी मॅप पाठवलेला आहे. विजयची पत्रिका समोर आलेली आहे वृषभ राशी आणि कर्क लग्न. तृतीय स्थानामध्ये कन्याचा केतू, चतुर्थामध्ये तुळेचा शुक्र आणि बुध, वृश्चिकेचा सूर्य आणि शनी, अष्टमात मंगळ गुरु आणि भाग्यात राहू आणि लाभामध्ये चंद्र बसलेला आहे. तर ह्यांचा जे पण काही प्रश्न आहे की जॉबच्या निगडीत, तर ह्यांचा जे जॉबमध्ये ह्यांना स्थिरता लाभणं म्हणजे थोडंसं कठीणच दाखवतो आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची वृषभ राशी आणि वृषभेचा स्वामी जो शुक्र आहे तो सुद्धा शुक्र तुळेचा स्वग्रही होऊन चतुर्थ स्थानात म्हणजे केंद्रामध्ये बसलेला आहे, आणि त्याचबरोबर बुध देखील बसलेला आहे. म्हणजे इथे शुक्र आणि बुध हे लक्ष्मीनारायण योग झालेले आहे. त्याच्यानंतर सूर्य आणि शनी जे दाखवत आहेत की मुलगा आणि पिता, सूर्य आणि शनी, सूर्यपुत्र शनी, पण दोघांमध्येही पटत नाही. त्यांचं दोघांचंही एकत्र इकडे जे आहे युती होऊन बसलेली आणि ते लाभावर बघते आणि त्याच्यावरून चंद्र म्हणजे पौर्णिमेचा जन्म असू शकतो आणि त्याचसोबत शनीवर चंद्राची दृष्टी म्हणजे शनी चंद्र विष योग येणार. म्हणजे ह्यांच्यामध्ये नेगेटिव्ह विचार इतके जास्त येऊ शकतात. म्हणजे शनीचंद्र जो विष योग असतो त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये भरपूर नेगेटिव्ह विचार येत राहतात. मग त्याचसोबत पोटाचे आजार राहणं, स्किनचे आजार राहणं आणि नको ते शेवटच्या निर्णयापर्यंत जाण्याचे विचार करणं, असे सुद्धा विचार ह्यांच्या ह्यांच्यामध्ये येऊ शकतात. तर मी यांना हेच सांगेन की जर का जॉब करत असतील तर जॉब करून छोटासा साईडला शुक्राच्या निगडीत काहीतरी व्यवसाय जर का करत असतील, शुक्र ग्रहाच्या निगडीत, म्हणजे जर का कपडा आहे, फूड मार्केट आहे, या डिझायनिंग, इंटेरियर डिझायनिंग, कला कौशल्य अशा पद्धतीच्या कुठल्या तरी काही विचार करत असतील तर ते सुद्धा ह्यांना चांगलं राहू शकतं. त्याचसोबत महिलांशी रिलेटेड जर का काही ह्यांनी जर का कार्य केलं त्याच्यासुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना चांगले योग येऊ शकतात. जर का आपल्या भविष्यामध्ये आपल्या पत्नीला पण देखील जर का आपल्या व्यवसायामध्ये जर का इन केलं ते सुद्धा ह्यांच्यासाठी चांगलं राहील. पण इकडे काय होतं की मंगळ अष्टम स्थानामध्ये बसतात, म्हणजे मांगळिक थोडीशी पत्रिका दाखवते, पण त्यासोबत बसलेला आहे गुरु. गुरु जर का मंगळाबरोबर असेल तर होऊ शकतं की मंगळ अस्तं होतो, थोडासा कम नर प्रभाव त्याचा कमी होतो. पण इथे काय झालंय, गुरु बसलेला आहे शनीच्या घरामध्ये आणि मंगळसुद्धा बसलाय शनीच्या घरामध्ये, तर त्याच्यामुळे होऊ शकतो मंगळाचा प्रभाव जास्त वाढू शकतो आणि त्याच्यामुळे लग्न होण्यासाठी म्हणा किंवा लग्नाच्या नंतर एकमेकांमध्ये जी अंडरस्टँडिंग पतीपत्नीमध्ये राहायला पाहिजे, एकमेकांचे विचार जे जमायला पाहिजे, त्याच्यामध्ये थोडासा कलह निर्माण होऊ शकतो. तर ह्याकरिता जर का ह्यांनी मंगळाचा एक जर का मुंगा धारण केला त्रिकोणमध्ये, मंगळाचा मुंगा धारण केला तर ह्यांच्यासाठी फार चांगला राहील. पण जेव्हा पण मंगळ ह्यांनी वापरतील तेव्हा ह्यांना शनीची उपासना करणं फार गरजेचं आहे, कारण की मंगळ त्यांच्या शनीच्या घरात बसलेला आहे. म्हणून शनिवारी कुठलाही काळ्या रंगाचे कपडे,
काळा रंग निळ्या रंगाचे कपडे हे घालू नये, शनिवारच्या दिवशी कुठला मोठा प्रवास करू नये, गाडी वाहन वगैरे शनिवारच्या दिवशी शक्यतो होईल तेवढं टाळावे, अशा सगळ्या गोष्टी ह्यांच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. आणि शनिवारी नॉनव्हेज वर्ज्य करावं आणि शनीला तेल चढवणं हे ह्यांच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. विजयजी, तुमची पत्रिका गुरुजींनी विश्लेषण केलं आणि तुम्ही जे वास्तूचं मॅप पाठवलेलं आहे, तर तुम्ही असं सांगितलंय ते मॅप पाठवताना की सध्या तुम्ही तिथे राहत नाही, तुम्ही अजून 6 ते 7 महिन्यांनी तिथे शिफ्ट होणार आहात. तर आपण जे पाहतो ते तुमचं सध्या तुम्ही कुठे राहता ते मॅप आपल्याला पाहिजे. म्हणजे तुम्ही भले ते घर घेतलं असेल पण त्याचा तसा आत्ताच्या जे काही तुमचे गोचरीचे ग्रह आहेत तर त्याच्यात आपण इथे उत्तर देऊ शकत नाही आहे, कारण तुम्ही तिथे राहतच नाही आहे. आता विजयजी, तुम्ही ज्या भाड्याच्या खोलीत राहता तिथे फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की नैऋत्य दिशेमध्ये जर काही अशा गोष्टी ठेवल्या असतील ज्या ज्वलनशील आहेत, म्हणजे कधीकधी पेट्रोल, डिझेल, लाकूड, कोळसा अशा काही वस्तू जर साठवलेल्या असतील तर त्या तिथून काढून टाकणं हे तुमच्यासाठी फायद्याचं आहे. तुम्ही एक गोष्ट मेन्शन केली होती त्याच्यात की बाळ आहे तुमच्या घरात. जेव्हा बाळ आहेत तर कधी कधी शेकोटी करण्यासाठी, बाळाला शेक शेगडी करण्यासाठी कोळसा आणलेला असतो आणि बऱ्याचदा ती काही शेकोटी आहे किंवा ती काही जी शेगडी आहे ती नैऋत्य दिशेमध्ये ठेवून जर तिच्यावरती बाळाला शेकवत वगैरे असाल तरीसुद्धा तो निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे. आणि म्हणून बाळासाठी आणलेला जो शेगडीसाठी आणलेला कोळसा वगैरे जर तुम्ही नैऋत्य दिशेच्या कोपऱ्यात ठेवला असेल तर ते आधी काढून टाका, कारण त्याच्यामुळे सुद्धा काही नकारात्मक गोष्टी तुमच्या घरात घडू शकतात. तुमचे बरेच प्रश्न आम्हाला येतात, बऱ्याच गोष्टी घडतायत, काही नवीन गोष्टी आम्ही शिकतोय, पाहतोय आणि आमच्या लक्षात येत आहे की बऱ्याच सिमिलर गोष्टी आयुष्यात घडतायत. म्हणजे जेव्हा आम्ही एखादा प्रश्न सांगतो तर तुम्हाला असं वाटतं की अरे हा तर माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे किंवा हा माझ्याशी मॅच होणारा प्रश्न आहे, मग याच्यावर उपाय काय? तर म्हणून आम्ही सांगतो की रोज याच ठिकाणी याच वेळी आम्हाला भेटा, जेणेकरून तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही घडामोडी चालल्यात, ज्या अडचणी आहेत असं तुम्हाला वाटतंय त्याची उत्तरं तुम्हाला मिळत जातील. ज्योतिष म्हणजे तुमचे कुठले ग्रह कुठल्या ठिकाणी बसलेत आणि आयुष्यात कुठल्या ठिकाणी घेऊन जातील. पत्रिकेतला एखादा तरी ग्रह असा असतो की जो तुम्हाला आयुष्यात अति उच्च शिखरापर्यंत घेऊन जातो, तो ग्रह कुठला आहे हे जाणून घेण्यासाठी पार्ले, नवी मुंबई आणि पुणे या तीन ठिकाणी मी आणि गुरुजी तुम्हाला भेटतोय, तुमच्याशी चर्चा करतोय. उद्या पुन्हा याच वेळी याच ठिकाणी आपण पुन्हा भेटणार आहोत, तोपर्यंत रजा घेतो. नमस्कार. नमस्कार.